छत्रपतींचा विचार म्हणजे एक तर राज्य सरकारला धक्का वगैरे काही बसलेला नाही। राज्य सरकारचा हा प्रयत्न होता की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये। आज सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर त्याचा अनुपालन करणं आपल्याला सगळ्यांना बंधनकारक आहे। सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं असेल त्याचा निवाडा जो झालेला आहे, निकाल जो झाला आहे, तो पूर्ण अजून हातात आलेला नाही। एक्झॅक्टली सुप्रीम कोर्टाने काय आदेश केलेला आहे ते तपासून त्याप्रमाणे राज्य सरकार पुढची पावलं टाकेल। ज्या निवडणुका आधी यापूर्वी थांबल्या होत्या की म्हणजे कोविडच्या कारणामुळे घेतल्या गेल्या नाही आहेत, त्या महापालिकांचा यात समावेश असल्याची माहिती समोर येते आहे। आणि राज्य सरकारकडनं यापूर्वी कोर्टामध्ये हेअरिंग देताना राज्य निवडणूक आयोगाकडनं सांगण्यात आलं होतं की पावसाळा आहे, यामुळे तूर्तच निवडणुका घेणं शक्य नाही आहे। तरी देखील कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने बाजू राज्य सरकारची मान्य नाही केली। मला वाटतं की सुप्रीम कोर्टाचा निकाल पूर्णपणाने हातात आल्यानंतर त्याची कारणमीमांसा नक्कीच सुप्रीम कोर्टाने दिली असेल, ती बघितल्यानंतर त्यावर भाष्य करणं योग्य होईल। पण निवडणुका घ्याव्यात असा त्यांनी आदेश झालेला आहे असं मी आत्ताच ऐकलं वाचलं। सर, राज्य सरकारची यामध्ये तयारी असणार आहे, कारण का एवढा मोठा महापालिका आहे आणि त्याचबरोबर जी नाराजी आहे ओबीसींची ती सुद्धा त्याच वेळेस शमवावी लागणार आहे, त्यांची नाराजी दूर करावी लागणार आहे, मोठा आव्हान आहे। ओबीसींचं आरक्षण मिळावं यासाठी तर हा राज्य सरकारने मध्ये कायद्यात काही बदल केले आणि काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला। आता सुप्रीम कोर्टाने आदेश जो दिलेला आहे तो यापूर्वी ज्यांची प्रक्रिया सुरू झालेली होती त्या महापालिकांच्या बाबतीत, नगरपालिकांच्या बाबतीत दिलेला दिसतोय। आता त्याची एक्झॅक्ट निवडणुकीचा आयोग, सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो हातात घेतल्यानंतर त्यावर अधिक विस्तारानं आम्ही भाष्य करू। त्यांनी काय भूमिका मांडली मी याबाबतीत आवश्यक ते उत्तर लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन असेल तर गृहमंत्री देतील, धोरणात्मक काही निर्णय असेल तर तो त्यानंतर आपण विचार करू। पण साहेब, एक मिनिट, तुम्ही शरद पवारांचं ऐकणार की बाळासाहेब पत्रातली शेवटची ओळ आहे त्यांची? ठीक आहे, मी मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही। त्यांनी आता ते त्यांचा प्रयत्न करतायत, पाहू काय होतं। पाटील साहेब, आज कोर्टाच्या निर्णयामुळे परत एकदा दिसून येतं की ओबीसींचा जो हक्काचा त्यांचे वॉर्ड होते ते जाणार आहेत परत एकदा, आणि यामुळेच आता ओबीसी नेतृत्व करणाऱ्या लोकांकडनं महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू झालेली आहे। महाविकास आघाडीवर टीका करण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही। महाविकास आघाडीचंच म्हणणं हे होतं की ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत। आता सुप्रीम कोर्टात काही लोक गेल्यामुळं त्याबाबतीत सुप्रीम कोर्टाने आदेश केलेला आहे, तो आपण तपासून पाहू काय करता येईल काय नाही। काहींच्या बाबतीत ओबीसींचं आरक्षण ज्या प्रक्रिया सुरू झालेलं नाहीत त्यांना ओबीसींच्या आरक्षणाचा फायदा मिळू शकेल असं माझी प्रथमदर्शनी मला असं वाटतंय, पण तपासून बघू आणि मग त्याच्यावर भाष्य करू। शरद पवारजी की उपस्थितीत बैठक होई, एमबीए के सभी लीडर्स मौजूद थे, राज्य की स्थिती पर कोई चर्चा हुई आज? नहीं, वो नंदुरबार जिले में जो आदिवासी लोग रहते हैं उनके कुछ प्रोजेक्ट्स में प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन जो है उनके समस्याओं के बारे में प्रतिभा शिंदे वहाँ की लीडर है उनकी, उनके साथ ये बैठक आयोजित की गई थी। उसके पहले, कुछ दिनों के पहले जलगांव में पवार साहब खुद जाके इन महिलाओं के पब्लिक रैली को उन्होंने एड्रेस किया था और तभी ये निर्णय हुआ था कि इनकी सारी जो मांगे हैं उसके बारे में महाराष्ट्र स्तर पे, राज्य स्तर पे एक बैठक बुलाई जाएगी। वैसे आज बैठक हुई, काफ़ी निर्णय उसके ऊपर चर्चा हुई, बहस हुई,
और चर्चे के बाद में कुछ निर्णय आगे जाके और एक दो मीटिंग में हो जाएंगे। लेकिन जो स्थिति फिलहाल राज्य में है, अल्टीमेटम दिया गया है क्योंकि शरद पवार आए थे, क्या उस पर भी कोई बातचीत हुई, क्या उन्होंने इस बारे में? नहीं, कोई, ये प्रतिभा शिंदे हमारी आदिवासियों की नेता है वहाँ की, उनके लोक संघर्ष ऐसे उनकी संगठना का नाम है, उनकी प्रश्नों के लिए ही यह बैठक थी और उसकी ही चर्चा हुई। आदिवासी विकास मंत्री बैठक में मौजूद नहीं थे? थे ना, वो ऑनलाइन मौजूद थे। सर, आजची जी बैठक झाली पवार शरद पवार साहेबांसोबत, नेमकी कोणत्या विषयावर होती आणि अर्थातच सध्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्याचाही काय आढावा घेण्यात आला? प्रतिभा शिंदे लोकसंघर्ष संघ जो संस्था आहे, विशेषतः उत्तर आदिवासींच्या प्रश्नांच्या हे सर्व काम प्रतिभा शिंदेंच्या नेतृत्वाखाली करतात, त्यांचे काही प्रश्न, महिलांचे प्रश्न आदिवासींचे होते आणि त्यासाठी आजची बैठक होती। सर, एक शेवटचा प्रश्न संदर्भातला ओबीसी संदर्भाचा, अनेक ओबीसींचे नेते किंवा संघटना यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे कोर्टाच्या निकालावर, का सरकार कुठेतरी काही बनलं, उद्रेक जर पुन्हा दिसला आहे संघटना रस्त्यावर होतं तर पुन्हा कायदा सुव्यवस्था, पुन्हा एक राजकीय मोठा प्रश्न उपस्थित राहील, महाविकास आघाडीला कसं ॲड्रेस? आत्ताच सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे, त्याची तपासणी केली पाहिजे, नक्की सुप्रीम कोर्टाने काय आदेशित केले आणि त्याच्यावर त्यानंतर आमची भूमिका आम्ही सांगू। पण एक लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक नको ही भूमिका वारंवार राज्य सरकारने सांगितलेली आहे। आता काही लोक कोर्टात गेले, कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि त्याच्यात कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर मग त्यात ज्यांच्या निवडणुका हातात घेतलेल्या होत्या ऑलरेडी त्यांच्या कराव्यात, असा काहीतरी निर्णय झाला आहे असं मी ऐकलं। माझ्याकडे तो निर्णय पूर्ण प्राप्त नाही आहे, तो आलेला निर्णय वाचून बघून मग त्याच्यावर प्रतिक्रिया दिली। साहेब, आज पवार साहेबांनी संध्याकाळी राष्ट्रवादीचे पण सगळ्या मंत्र्यांची, राज्यमंत्र्यांची बैठक बोलवली, अजेंडा प्रामुख्याने काय आहे आणि आज अजेंडा काय नाही, साधारणपणे एकंदर कामकाजाविषयी आणि वेगळ्या भागातल्या प्रश्नांच्या विषयी चर्चा होईल त्या ठिकाणी। हिंदी में जानना चाहते, सुप्रीम कोर्ट का जो आदेश आया है उसको किस तरीके से देखिए सरकार, सुप्रीम कोर्ट के आदेश को किस तरीके? सुप्रीम कोर्ट के जो आदेश है वो पूरा हमारे हाथ में अभी आया नहीं है और सुप्रीम कोर्ट के आदेश का तो पालन करना ही पड़ेगा, लेकिन वो आदेश पूरा पढ़ने के बाद में उसके ऊपर प्रतिक्रिया हम व्यक्त करेंगे।